मी कुमारी अर्चरण कोकरे, त्रिमूर्ति विद्यालय रामराज्य कोकटे जुनियर टाकळे हायस्कूलची विद्यार्थिनी. तर मित्रांनो, ग्रेटा थर्बर्न वक्तृत्व स्पर्धा ही तर आपली आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये पार पडली. ग्रेटा थर्बर्न वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा मराठीचा विषय होता माती माती आणि माझा हिंदीचा विषय होता पाणी पाणी पाणी. आणि त्याच वक्तृत्व स्पर्धेचा तृतीय भाग म्हणजे ही अद्भुत अशी रोपवाटिका. सर्वप्रथम विषयाला सुरुवात करण्याअगोदर मी अण्णा सरांचे आभार मानू इच्छिते. तर मित्रांनो, या रोपवाटिकेचे नाव आरती रोपवाटिका असे आहे. ही रोपवाटिका मी गेल्या 5-6 महिन्यांपासून तयार करत आहे. ही रोपवाटिका तयार करण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. सर्वप्रथम मी फेकून दिलेल्या पन्न्या एकत्र केल्या आणि बॉटल्स एकत्र केल्या, त्या कापल्या आणि त्यामध्ये रानातून माती आणली. आणि सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे बियांचा. बिया लावायच्या तर नेमक्या कशाच्या लावायच्या? तर मी आंब्याच्या कोया असतील, चिंचेचे चुंचोके असतील, रामफळाच्या बिया, सीताफळाच्या बिया, ह्या मी बिया लावल्या. तर एक महिना झाला, दीड महिना झाला, पण माझ्या बिया उगवल्याच नाहीत. मी रोज रोपवाटिकेकडे जायचे आणि बघायचे, आज तरी माझ्या बिया उगवतील, उद्या तरी माझ्या बिया उगवतील, पण ना, माझ्या दीड महिना झाला पण त्या बिया उगवल्याच नाही. आणि एक दिवस आला, त्या माझ्या बिया उगवल्या, मला खूप आनंद झाला, माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पण आहे ना, त्या बिया जळूनच गेल्या, ते झाड जळूनच गेलं. परत मला खूप दुःख झालं. मग मला वाटलं कशाला रोपवाटिका तयार करायची, नको रोपवाटिका म्हणून. पण परत लक्षात आलं की मी ज्या वक्तृत्वामध्ये पार्टिसिपेट केलं आहे ते सगळं वाया जाईल म्हणून एका भागासाठी माझा वक्तृत्वावर पाणी फिरेल. मग मी पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा बिया एकत्र केला, यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहिले की बियांची लागवड कशी करायची, चक्कूच्या बिया कशा लावायच्या. चक्कूच्या बिया तर एवढ्या सहजासहजी येणार नव्हत्या. मग मी यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहिले की चक्कूच्या बिया कशा लावायच्या म्हणून. मग मी बिया घेतल्या आणि एका रुमालामध्ये गुंडाळून ठेवल्या आणि त्याला रोज मी पाणी पाण्याचा शिंतोडा मारायचे. 18-19 दिवस मी असे डेली करायचे. 20 दिवस झाले आणि 20व्या दिवशी मी तो रुमाल उघडला आणि त्या बिया पाहिल्या तर त्या बियांना कोंब आला होता, अंकुर फुटले होते. मग मी ते अंकुर घेतले आणि त्या बॉटल्समध्ये लावले. मग त्या अंकुराचं रूपांतर एका झाडामध्ये झालं आणि आज हे चक्कूचं झाड त्याच अंकुराचं बनलेलं आहे मित्रांनो. आणि हळूहळू माझी सगळी झाडं मोठी होऊ लागली. आंब्याचं झाड मोठं झालं, केळीचं मी रोपटं लावलं होतं ते मोठं झालं, पेरूचं झाड मोठं झालं आणि आज ही रोपवाटिका आपल्या समोर आहे. तर दादांनो, पृथ्वीवर झाडांचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. माणूस झाडांची कत्तर करू लागलाय. मागील 3-4 वर्षात माणसांना खरंच झाडाचं महत्व कळलं. मागील कोरोनाच्या काळात माणसांना खरं ऑक्सिजनचं महत्व कळलं. जेव्हा माणसाला ऑक्सिजन भेटत नव्हता तेव्हा माणूस ऑक्सिजन व ऑक्सिजन करून मेला. पण आज जे हे झाड माणसांना ऑक्सिजन देतात तर त्यांना त्यांची किंमत कळत नाहीये. माणूस दणादणा झाडांची कत्तल करू लागलाय. किमान माणसांना एक तरी झाड लावावं. नुसतं झाड लावलं आणि दुसऱ्या दिवशी झाड जळून गेलं असं करून चालतंय का? नाही, झाड जगवलंही, झाड वाढवलंही पाहिजे आणि झाड जगवलंही पाहिजे. दादांनो, आता हे चिमण्या का दिसेनासं झालं? कारण त्यांचा जीव ह्या पृथ्वीवर घुटमळत चालला आहे. त्यांना श्वास येत नाहीये, त्यामुळे चिमण्या आता दिसेनासं झालं. आता गेल्या मागील वर्षात आणि पुन्हा एकदा मी